न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत दर तासाला आढावा घेऊन नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्प्याटप्प्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात यावा यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वय ठेवून पूरपरिस्थिती हाताळावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांना दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं शहर आणि जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, त्यामुळे गोदावरीसह जिल्ह्यातील नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी आज नाशिक गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत पूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत सूचना केल्यात. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार, नाशिक मनपाचे माजी गटनेते गजानन शेलार, काँग्रेसच्या नगरसेविका उत्सला खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कडक, युवा शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजूरकर, शहर सरचिटणीस संजय खैरनार, नाना पवार, रवी हिरवे, ॲडव्होकेट चिन्मय गाढे, रामेश्वर साबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या भेटीदरम्यान छगन भुजबळ यांनी पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात यावा, गोदावरी नदीत निर्माण झालेल्या पाणवेलींमुळे निफाड तालुक्यातील बंधाऱ्यांना धोका निर्माण होत असून त्या तातडीने हटविण्यात याव्या, नाशिक शहरातील धोकादायक वाड्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासोबतच पडलेल्या वाड्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात यावा, तसेच लासलगाव विंचूरसह 16 गावे पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नांदूर मध्यमेश्वर धरणाचे एक गेट बंद करण्यात यावे अशा सूचना दिल्यात. त्याचबरोबर निफाड तालुक्यातील देवगाव येथील कॅनॉल शेजारी सुमारे 1500 एकर क्षेत्रात पाणी साचले आहे. या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढण्यात यावा. येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पालखेड डावा कालव्याच्या पाण्याने येवलातील बंधारे भरून द्यावे. त्याची सुरुवात 46 ते 52 पासून सुरुवात करण्यात यावी. चांदवड तालुक्यातील केंद्राई धरण भरल्याने केंद्राईचे पाणी आजपासून दरसवाडीमध्ये सोडावे, त्यामुळे मांजरपाड्याचे येणारे पाणी पुढे दरसवाडी कालव्याच्या माध्यमातून पाणी प्रवाहित होऊन डोंगरगावपर्यंत पोहोचणार आहे. तसेच जीवितहानी टाळण्यासाठी पूरपरिस्थिती पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या तसेच धोकादायक पुलांवरून जाणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा याबाबत चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.